अर्थमंत्री आजी दादा शरद पवार घरातला वारसदार सारखं मुख्यमंत्री पदाचं बाशी घेऊन हिडतंय गेली 5 वर्ष जा नवरी काय भेटाय तयार ही बाशी काय खाली ठेवाय तयार शिंदे गटाचा गद्दार आमदार शाजीबापू पाटील तुम्हाला आता लग्नातल्या पत्रवाळ्या उचलायला देखील कोणी ठेवणार नाही तुम्ही काळजी करू नका तुम्ही चुकून पण संजय राऊत साहेबांच्या नादाला लागायचं नाही तुम्हाला संजय राऊत साहेब राजकारणात किती वेळा पुरत्या डबऱ्यात खड्डा खांदून हे देखील तुम्हाला त्याची कल्पना नाही त्याच्यामुळे तुम्ही तुमच्या अवकाशात राहा बापू आपण मित्र आहात तुम्हाला माझा मित्राच्या नात्यानं सल्ला आहे लई शुपूट वर्ड काढायला जाऊ नका शुपूट तुमचा गायब कधी करील संजय राऊत त्याचा पत्ता पण लागणार नाही आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे स्वर्गीय बाळासाहेब ठाकरेंचे चिरंजीव 2.5 वर्षात या दोघांनी फक्त 2.25 कोटी रुपये आजारी माणसांच्या मुख्यमंत्री सहायता निधी दिला फक्त 2.5 कोटी रुपये 165 माझी पत्र आहेत माझ्या कॉम्प्युटरवर आहेत एकाही माणसाला पैसे मिळाले नाही आणि मी पत्र द्यायचो माझा पी ए तिथं जाऊन पत्र पोचवायचा करायचा माणसं भांडत यायची तंडत यायची कशाचं काय तुम्ही आमचं कामच केलं ना आम्हाला अरे दिलंय मी पत्र पोचलंय फाईलला गेलंय तिथं आता मी का करू म्हणायचो कोरोनाचा काळ मला जाया येईलय अशी अडचण आणि ज्या दिवशी एकनाथ शिंदे साहेबांनी मुख्यमंत्री म्हणून शपथविधी घेतला दुसऱ्या दिवसापासून आत्तापर्यंत 67 कोटी रुपयाचं वाटप झालंय आणि येणाऱ्या 15 दिवसात 15 कोटीचं वाटप होणार आहे पत्र पोचरगा 1 लाख रुपये पत्र पोचरगा 1 लाख रुपये पत्र पोचरगा 1 लाख रुपये धडाधड धडाका लावला गोर गरीब आजारी जनतेचा दुवा एकनाथ शिंदे साहेबांनी घेतला असं गरिबांची कणव असलेलं नेतृत्व बारकी लेकर पाण्या जन्माला जन्मद्यात जन्म घेताना परमेश्वरानं त्याच्या हृदयाला भोक दिली आणि ते लेकरू असा कसं का मी अँबॅसेडर आहे साहेबांचा आरोग्य खात्याचा आणि एक कार्यक्रम साहेबांनी घेतला साहेबांच्या धर्मपत्नी होत्या श्रीकांत साहेब खासदार होते मी बघत होतो 700-800 लेकराशी 700-800 बायका त्यात जवळजवळ 200 मुस्लिम बायका डॉक्टर सगळे सज्ज नर्सा सज्ज असं सगळं सेट लावल्याला पोरं बारकी बारकी अशी खेळत होती प्रमुख पाहुणा म्हणून मी भाषण केलं सगळ्याला धीर दिला आणि आया मात्र सगळ्या रडत होत्या बाप सगळं रडत होत पण त्या लेकराला माहीत नव्हती आज आपलं ऑपरेशन होणार त्या आईला माहीत होतं त्या बापाला माहीत होतं ते घाळ 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 माझ्या भाषणातच सगळी घागळून रडली साहेबांच्या पत्नी तर अगदी ते ओल्या झाल्या इतक्या रडल्या त्या आणि ज्यावेळी ते ऑपरेशन झालं आणि 4, 5, 6 वाजता निकाल यायला लागला ऑपरेशन सक्सेस काळजी करू नका उद्या मुलगा घेऊन जावा उद्या पोरग घेऊन जावा बाळच्या बाळ आया नटायला लागल्या उड्या मारायला लागल्या मीन मंगे चिवट्या आम्ही त्या बायकांनी नाचायला लागलो पेढे खायला लागलो गमती करायला लागलो हे जे आहे पुण्य ते पुण्य जे आहे त्या पुण्याला छेद देणारी ताकद ह्या अर्धांड येड्या डोक्याच्या शाजीबापूला पहिलं समजलंच नाही खर तर आत्ता काही दिवस गेल्यानंतर शाजीबापू पाटलाला गद्दार आमदार सत्तेची किती जरी मस्ती आली असेल तर येत्या काळामध्ये महाविकास आघाडीचं या राज्यात सरकार येणार आहे आज जरी तुम्हाला सत्तेची मस्ती असेल काय दिवस गेल्यानंतर हीच मस्ती आम्ही उतरवू आणि तुम्हाला पत्रवाळ्या उचलायचं कामाला ठेवायची पॉवर या संजय राऊतामध्ये आहे शाजीबापूला शरद पवारांच्या पाया पडल्याशिवाय पर्याय नाही खरं तर शाजीबापूला आता माहीत झालेलं आहे आपलं आता बाजार उठलेला आहे आपलं आन आता उठलेलं आहे आपल्या आमदारकीत आता माती पडलेली आहे परत यापुढे शाजीबापू पाटील या जिल्ह्यात नाही तर महाराष्ट्रात कुठं आमदार होणार नाही ही शाजीबापू पाटलांची लास्टची आमदारकी आहे त्याच्यामुळे त्यांना असं वाटतंय कुठंतरी शरद पवार साहेबांचं पाय चपल्यानंतर कुठंतरी शरद पवार साहेबांच्या पाया पडल्यानंतर कुठंतरी शरद पवार साहेबांचे बूट उचलून चपल्या उचलण्याचं काम केल्यानंतर आपणाला कुठंतरी पंचायत समिती जिल्हा परिषद मिळाली तर ह्याचं समाधान मानाव का त्याच्यामुळे ही सगळा प्रकार चाललेला आहे
परंतु महाविकास आघाडीने ठरवलेला आहे या गद्दारांना ग्रामपंचायतीचे सदस्य देखील हेतून पुढच्या काळात होता कामा नये।